सांगली मिरजेतील पूरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महापालिका महसूल महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या टीमकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी विभागाचे कर्मचारी यासाठी मदत करीत आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात एकूण 37 टीम घरगुती पंचनामे तर 22 टीम या व्यापारी आस्थापनांच्या नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. प्रत्येक टीमला 3 कर्मचारी आणि 1 व्हिडिओग्राफर देण्यात आला आहे. या टीमच्या माध्यमातून घरोघरी जाऊन माहिती घेतली जात आहे. तसेच नुकसानीबाबत शासनाच्या निकषानुसार फॉर्म भरले जात आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल शासनाला जमा केला जाणार आहे. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.